नमस्कार मंडळी, मी गीता आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज आहे रविवार, त्यामुळे मिस्टर घरीच आहेत, म्हणजे आता सध्या तरी ते कामासाठी काहीतरी बाहेर गेलेले आहेत। मुलं सुद्धा गेले 3 दिवस झालं घरीच आहेत, तर आता वेळ होता आणि त्यासाठी मी आता बनवत होते चहाचा जो मसाला असतो तो। तर कसं आहे की आता पावसाळा आहे आणि सर्दी खोकला असे एक इन्फेक्शन हे व्हायरल इन्फेक्शन जे आहे ते अगदी कॉमनच आहे। पण हे चहामध्ये जो मसाला आपण वापरणार आहे तर त्यामध्ये बरेचसे इन्ग्रेडियंट जे आहेत ते आपल्याला बरेच असे कफ सर्दी खोकला याच्यासाठी बरेच उपयोगी। तर त्यासाठी तुम्ही सुद्धा हा मसाला जो आहे, म्हणजे माझं तरी मत आहे ॲटलिस्ट पावसाळ्यासाठी तरी रेग्युलर वापरा। आणि तो घरच्या घरी कसा बनवायचा हे मी तुम्हाला आता दाखवते। आणि कसं आहे की बाहेरून कोणतीही गोष्ट तयार आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेली कोणतीही गोष्ट ही आपल्या स्वास्थ्यासाठी तरी चांगली असतेच। कारण कसं आहे की आपण त्यामध्ये एकतरी कोणतेही केमिकल किंवा कोणतेही प्रिझर्वेटिव्ह कोणतेही वापरत नाही। तर त्यासाठी तुम्हीसुद्धा हा एकदा नक्की ट्राय करा। आणि चला आता आपण बनवूयात तो चहाचा मसाला आणि त्यानंतर तो वापरून चहा कसा बनवायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आता मी आणि मसाला जो आहे तो अगदी 5 मिनिटात तयार होतो, तर त्यासाठी काय काय लागतंय बघूया आपण। तर इथे सर्वात अगोदर मी घेतलेली आहे 3 चमचे वेलदोडे, म्हणजेच हिरवी वेलची। तर ही आपल्या चहाचा स्वाद तरी वाढवतेच, तर त्याच्याच बरोबर कफ पित्त आणि ॲसिडिटी ह्यावरील हा एक अगदी रामबाळ उपाय आहे। आणि इथे मी घेतलेले आहेत 2 दालचिनी आणि ही दालचिनी खूप औषधी अशी वनस्पती आहे, तर ही कोणत्याही हार्ट डिसीजसाठी खूप उपयुक्त ठरते। तर त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 1 मसाला वेलची, जे आपल्याला कोणत्याही श्वास रिलेटेड कोणतेही आपले रोग असतील तर त्याच्यावर खूप अत्यंत गुणकारी अशी आहे। आणि त्यानंतर मी इथे 1 छोटं जायफळ घेतलेलं आहे, हे खूप मोठं होतं तर त्यामुळे मी हे हाफ करून घेतलेलं आहे। जर तुमचं छोटं असेल तर तुम्ही 1 जायफळ पूर्ण वापरा। आणि हे जे जायफळ आहे ते आपल्या स्किनसाठी आणि कोणतेही आपल्या लघवीशी रिलेटेड कोणते प्रॉब्लेम असतील किंवा झोप चांगली येणे ह्या सर्वसाठी जायफळ अत्यंत उपयुक्त ठरतं। आणि त्यानंतर इथे घेतलेली आहे 1 चमचे मिरी, काळी मिरी, जे की आपल्याला भूक वाढवण्यासाठी, आपली पचनशक्ती सुधारण्यासाठी आणि सर्दी खोकला ह्यावरील अगदी उपयुक्त अशी ही एक वनस्पती आहे। आणि इथे मी घेतलेला आहे 1/2 चमचा लवंग, जो की आपल्या हाडांसाठी खूप चांगला असतो आणि आपल्या तोंडातील बॅक्टेरिया मारण्यासाठी हा उपयुक्त ठरतो, त्याचबरोबर आपली पचनशक्ती ह्याने प्रचंड सुधारते। आणि इथे घेतलेली आहे 5 चमचे सुंठ पावडर। जर तुमच्याजवळ पावडर नसेल तर तुम्ही सुंठ जी आहे ती मिक्सरला लावून बारीक करून घेऊ शकता। आणि ही सुंठ जी आहे ती आपल्याला अपचन, गॅस, डोकेदुखी यासारख्या विकारांवर खूप उपयोगी ठरते। थोडक्यात काय, तर ह्या चहा मसाल्यासाठी आपण जे काही मसाले वापरणार आहोत तर ती आपली इम्युनिटी म्हणजेच आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खूप उपयोगी ठरणारे आहेत। तर त्यासाठी हा पॅन मी इथे गॅसवर ठेवलेला आहे आणि आता हे सर्व जे आपण मसाले घेतलेले आहेत ते आपण गरम करून घ्यायचे आहेत। हे भाजायचे नाही आहेत, फक्त गरम करायचे आहेत, जेणेकरून त्यामधलं जे काही मॉइश्चर आहे ते पूर्णपणे निघून जाईल। आणि हे असे गरम झाले की ते लगेचच आपण एका प्लेटमध्ये गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि पूर्णपणे ते गार झाल्यानंतर तर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन त्यामध्ये जी आपण सुंठ पावडर घेतली होती ती सुद्धा त्यातच टाकायची आहे। आणि हे आता मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तर हे पहा, ह्याच्याप्रमाणे ह्याची पावडर तयार झालेली आहे। तर अगदी बारीक करायची ते काही गरज नाही आहे, ही अशी थोडीशी मोठीच ठेवायची, म्हणजे ह्याची टेस्ट आणि जे सुगंध आहे तो मेंटेन राहतो। तर आता हा मसाला तयार झालेला आहे आणि हा मसाला जो आहे तो मी ह्या काचेच्या एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवलेला आहे। आणि हा असाच जर आपण एअरटाईट डब्यामध्ये एखाद्या घालून फ्रीजमध्ये जर ठेवला तर तो आरामात 1 ते 2 महिने आरामात टिकतो। तर चला आता हा वापरून चहा कसा बनवायचा ते बघूयात आपण। तर आता मी इथे 2 कप चहा बनवणार आहे, तर त्यासाठी 1 कप पाणी मी इथे घेतलेलं आहे आणि गॅस चालू केलेला आहे। आणि त्यामध्ये मी आता 3 ते 4 चमचे साखर घालणार आहे। तुम्ही रेग्युलर जितकी वापरता तुमच्या इच्छेनुसार तितकी साखर इथे वापरा। आणि त्यामध्ये आता मी 2 चमचे चहा पावडर टाकणार आहे। आणि आता याला एक उकळी आली की त्यामध्ये मी इथे घालते 1 कप दूध। आणि दुधाचं प्रमाणसुद्धा इथे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त करून जसा तुम्ही चहा बनवता तसाच बनवून घ्यायचा आहे।
आणि त्याला उकळी आल्यानंतर पूर्ण त्याला शिजू द्यायचं आहे. म्हणजे चहा जो आहे तो अगदी कडक कसा होतो, आणि आता चहा पूर्णपणे शिजल्यानंतर त्यामध्ये फक्त अर्धा चमचा आपण हा जो मसाला तयार केलेला आहे तो टाकायचा आहे. म्हणजेच जे प्रमाण जे आहे ते एका कपसाठी पाव चमचा, दोन कपसाठी अर्धा चमचा, आणि हे प्रमाण अगदी पुरेसं होतं. तर आता फक्त त्याला थोडीशी उकळी आली की लगेच चहा कपमध्ये ओतायचा आहे. आणि आता इथे तयार आहे गरमागरम कडक आणि मसालेदार चहा. तर आता चहा पिऊन बघते मी थोडा कसा झालेला आहे. एकदम छान झालेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ह्या पावसाळ्यामध्ये आणि आपलं स्वास्थ्य जपा. तर व्हिडिओचा एंड मी तेच करते, आणि जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. साईडला घंट्या जागाचं बटन असतं त्याला सुद्धा नक्की दाबून ऑलला सेट करा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.